मला उद्रेक जाळपोळ करायची नाही, सरकारला ती घडून आणायची, भांबेरीत बी त्या दिवशी आणायची होती. बेचिराक राज्य झालं असतं त्या दिवशी जर चकमक झाली असती तर मला नाही होऊ द्यायचा, शांत ठेवायचं राज्य. कसं स्वरूप असणार नाविलाज आहे माझा. मराठा समाज शांततेत मला पुन्हा एकदा माझ्या मायबापाला मला एकत्र यावं लागतं, कारण यांची दडपशाही, गृहमंत्र्याची, फडणवीस साहेबाची दडपशाही, दहशत आणि गुंडगिरी हे सत्तेच्या जोरावर जी चालली हे संपवायची असं तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतं. आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो, 700 एकर बघितली पण आम्हाला 300 एकर कमी पडती, त्यामुळं आम्ही ती पॉईंट बदलीला. आम्ही सगळेचे सगळे 5 ते 6 करोड मराठे एकत्र यायला लागलो आता पुन्हा एकदा. काही तारीख पुन्हा एकदा नाही, ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही. मी सगळं क्लिअर तुमच्या समोर सांगणार आहे, हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार. बीड किंवा जालना नाही ते बघणं चालू आहे. आता तू ओपन केलं तर मग तो जिल्हा इकडं मागं लागन हे लागन सगळ्याच्या मतानं ठरू. आम्हाला बघा जिल्ह्यावर अवलंबून नाही, आमचं काय समाज कुठं बसल असं. आम्ही आता पहिले मराठ्यांना राहिलो, आम्ही आता एक झालो, आम्ही आता हातपसरायचं बंद केले नेते आणि फात्याचे लोकसभेच्या अगोदर. होईल आता जर आमच्यावर आत्ताच केसेस व्हायला लागल्या तर मग 2 वर्ष घेऊन काय करावं, आत्ताच घ्यावं लागेल. चलो धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.